नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपण सुरुवात करू इथे एका महत्त्वाच्या बातमीने. मनसुख हिरेन यांची गाडी चोरीला गेल्या प्रकरणी तपास करणारे अधिकारी ठाणे ATS कार्यालयात पोहोचले. ATSनं DCP राजकुमार शिंदेंची भेट घेतली आहे. हिरेनच्या गाडीसंदर्भात ATSच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागल्याची माहिती मिळते. विक्रोळी पोलीस स्टेशन इथं मनसुखनं गाडी चोरीला गेल्याची तक्रार दिली होती. गाडी चोरी संदर्भाची कागदपत्रं घेऊन ATSचे अधिकारी ठाणे ATS कार्यालयात दाखल झालेत. अजूनही मनसुख यांची पत्नी विमला आणि मित मनसुख ठाणे ATS कार्यालयात आहेत. पुरवणी FIR जी आहे ती केली जाणार असल्याची ATS सूत्रांची माहिती आहे. मुख्य FIR मध्ये अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि आज FIR मध्ये आरोपींची नावं समाविष्ट केली जाण्याची शक्यता. आणि याचबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहेत. अजित, आत्ता या क्षणाचा अपडेट काय? विशाल, थोड्याच वेळापूर्वी विक्रोळी पोलीस ठाण्याची जी फाईल होती, म्हणजे मनसुख हिरेन यांनी ज्या ठिकाणी तक्रार केली होती की त्यांनी 17 फेब्रुवारीला रात्री गाडी विक्रोळीच्या हायवेला त्या ठिकाणी उभी केली होती आणि 18 फेब्रुवारीला ती गाडी चोरीला गेलेली आहे. त्या गाडीचे संपूर्ण कागदपत्र घेऊन ATSची एक टीम जी आहे ती या ATSच्या कार्यालयामध्ये दाखल झालेली आहे. आणि जवळपास 3 तास झाले हिरेन मनसुख यांची पत्नी जी आहे विमला मनसुख, त्याचबरोबरीनं त्यांचा मुलगा जो आहे मोठा मुलगा मित मनसुख, या दोघांचीही ATSचे अधिकारी जे आहेत ते चौकशी करतायत. FIR मध्ये नेमकं कशा पद्धतीनं बदलाव केला जाईल, कारण का ती फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट होती, ती पहिली FIR होती, त्यामुळे आता नवीन जी तपास यंत्र जो तपासामध्ये जे मुद्दे समोर आलेले आहेत त्या मुद्द्यांच्या अनुषंगे FIR मध्ये काही वाढीव मुद्दे टाकायचे आहेत का, अशा विविध पद्धतीची चर्चा जी आहे आणि चौकशी जी आहे ती या अधिकारी जे आहेत ते करत आहेत. ATS वाघेशेड येथील हे ठाण्यातलं कार्यालय आहे आणि ह्या कार्यालयामध्ये ही चौकशी सुरू आहे. FIR मध्ये कसा बदलाव केला जाईल त्याचबरोबरीने आपण पाहिलं तर ATSचे अधिकारी जे आहेत ते या कार्यालयामध्ये या ठिकाणी त्या दोघांची चौकशी करत आहेत. त्याचबरोबरीनं ATSची एक टीम जी आहे जी या गाडीचा तपास करते की नेमकं ती गाडी कशा पद्धतीने त्या ठिकाणी ठेवण्यात आली, गाडीच्या आधीचे मालक कोण होते, ती गाडी हिरेन मनसुख यांना कोणी दिली होती, हिरेन मनसुख यांनी ती गाडी त्या ठिकाणी कशी ठेवली होती, कोणाच्या सांगून ठेवली होती, आणि त्यानंतर हिरेन मनसुख जे आहेत ते गाडी घेऊन त्या ठिकाणी गाडी ठेवल्यानंतर ओलाने कसे गेले होते, कुठे गेले होते, या सगळ्यांची माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे या संदर्भात पुन्हा तपास केला जातो आणि त्याचीच संपूर्ण त्या गाडीची चोरी केलेली तक्रार जी आहे किंवा संपूर्ण तपास जो आहे, महत्त्वाचे डॉक्युमेंट जे आहेत ते ATSच्या हाती लागलेले आहेत आणि ATSची टीम तीच डॉक्युमेंट्स घेऊन थोड्या वेळापूर्वी या कार्यालयामध्ये दाखल झालेली आहे. विशाल, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आता या ठिकाणी उपस्थित झालेला आहे की सुरुवातीला जेव्हा FIR दाखल केली त्या FIR मध्ये विमला मनसुख यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सचिन वाझे यांच्यावरती गंभीर आरोप केलेले आहेत, पण त्या FIR मध्ये अज्ञात इसम म्हणून आरोपीचं नाव त्या ठिकाणी लिहिलं गेलं होतं. मग आता ह्या अज्ञात इसमाचं नाव वगळून त्यामध्ये पुरवणी FIR दाखल केली जाईल, त्यामध्ये नेमकं कोणाची नावं येतील हे पाहावं लागेल, कारण का हिरेन मनसुख आणि मित मनसुख हे ते दोन व्यक्ती आहेत ज्यांनी वेळोवेळी हिरेन मनसुख यांच्याशी बातचीत केली होती. त्याचबरोबरीनं नेमकं त्यावेळी काय घडलं होतं, वारंवार जर काही त्यांना अडचणी आल्या तर मित मनसुख आणि हिरेन मनसुख आणि जे विमला मनसुख आहे यांच्याशी ते चर्चा करायचे, त्यांच्याशी ते बोलायचे की असं असं मला बोलण्यात आलेलं आहे, असं असं मला सांगण्यात आलेलं आहे, आणि ह्या पद्धतीनं सगळा तपास जो आहे तो सुरू आहे. त्यामुळे लवकरात लवकर मला एक चांगला वकील द्यावा अशी देखील चर्चा झाली होती आणि त्याचीच माहिती जी आहे ती विमला मनसुख यांनी FIR मध्ये टाकली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवरती अतिशय महत्त्वाची चौकशी जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे. विशाल, अजित, या सगळ्या प्रक्रियेमध्ये पुरवणी FIR हा एक मुद्दा पुढे येताना दिसतोय, तो नेमका काय असतो, ही काय प्रक्रिया? विशाल, जेव्हा सुरुवातीला FIR दाखल केला जातो त्यावेळी सुरुवातीची माहिती जी असते तक्रारदाराची ती संपूर्ण माहिती त्या FIR मध्ये दाखल केली जाते. त्यानंतर पोलीस जे आहे ते तपास करतात आणि तपासामध्ये काही बाबी समोर येतात किंवा FIR केल्यानंतर जे तक्रार झाले त्यांना आणखीन काही माहिती मिळते, या अनुषंगे पुन्हा त्या FIR मध्ये काही डेव्हलपमेंट केली जावी का, आरोपींची नावं कळली आहेत का, किंवा त्यांचे जे आरोप होते त्यांच्या संदर्भात काही तपासामध्ये नवीन गोष्टी समोर आल्या आहेत का, त्या अनुषंगे FIR जो आहे तो पुरवणी FIR केला जातो आणि त्याच्यामध्ये तपासाची कागदपत्रं जी आहेत ती जोडली जातात. त्यामुळे जर अज्ञात इसम असं पहिलं नाव असेल तर नंतर तपासामध्ये ज्या गोष्टी समोर आलेल्या आहेत यांची माहिती पूर्ण गोळा करून त्या सर्व FIR मध्ये पुन्हा जे आरोपी असतात त्यांची नावं टाकली जातात आणि त्या अनुषंगे आणखीन कलमं देखील वाढवली जातात किंवा कमी केली जातात. हा सगळा एक तपासाचा भाग आहे आणि तोच महत्त्वाचा आहे की जवळपास 3 तास झालं या ATSच्या ठाणे कार्यालय येथे मित मनसुख आणि विमला मनसुख या दोघांची ATSच्या अधिकारीची चौकशी करत आहेत. त्यामुळे आता FIR मध्ये अज्ञात इसम हे नाव काढून त्या ठिकाणी कोणाचं नाव टाकलं जातं हे एक हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ATSचे काही अधिकारी देखील इकडे आलेले आहेत.
जे आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात, कारण का इथून आतमध्ये कोणालाच जाऊ दिलं जात नाही आहे. अतिशय संवेदनशील प्रकरण असल्यामुळे ETS अधिकारी जे आहेत ते पूर्ण खबरदारी घेत आहेत, कारण का नुकतंच आपल्याला माहिती आहे की हिरेन मनसुख यांनी तक्रार देखील केली होती, त्याचबरोबरीनं आपल्या जीवाला धोका असं देखील मनसुखचे जे परिवार आहेत त्यांनी देखील सांगितलं होतं. विशाल, जर पुरवणी FIR दाखल होतोय याचाच अर्थ काही महत्वाचे धागेदोरे जे आहेत ते ETSच्या टीमच्या हाती लागले असावे. अजित, तू आपल्या बरोबर असंच थांब, आणखीन एक बातमी या संदर्भातली, याबद्दल याविषयी मी तुझ्याकडे येतोय. सचिन वाझे यांनी थोड्याच वेळापूर्वी माहिती दिली होती की एक सुमो गाडी त्यांचा पाठलाग करत होती, ती गाडी मुंबई पोलीस आयुक्तालयाबाहेर उभी आहे आणि या सुमो गाडीला मागे आणि पुढे दोन वेगवेगळ्या नंबर प्लेट असून गाडीच्या आताही ड्रायव्हर सीट खाली दोन नंबर प्लेट ठेवल्या गेलेल्या आहेत. हीच ती गाडी आहे सुमो गाडी जिची नंबर प्लेट आपण बघतोय. पुढे एक नंबर प्लेट आहे आणि मागे एक नंबर प्लेट आहे, शिवाय त्याच्या पाठीमा आणखीन एक नंबर प्लेट आहे, म्हणजे नंबर प्लेटवर नंबर प्लेट पोस्ट केलेच आपण बघतोय. बोलूयात अजितशी. अजित, हा काय नेमका प्रकार आहे? विशाल, थोड्याच वेळापूर्वी जेव्हा सचिन वाझे हे मुंबई पोलीस आयुक्तांना भेटायला जात होते त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली की सकाळपासून एक सुमो गाडी माझा पाठलाग करत आहे आणि मुंबई पोलीस त्या गाडीचा शोध घेत आहे. मी ठाण्याला आहे या ठिकाणी, ETSच्या ऑफिसच्या कार्यालयाबाहेर एक सुमो गाडी उभी आहे, जी सुमो गाडी ETSच्या अधिकाऱ्यांचीच आहे, ETSचीच आहे. मात्र तुला फक्त एक उदाहरण म्हणून दाखवतो की इथं हा जो नंबर आहे याच नंबरच्या जागी या सुमोवरती जो नंबर इथे आहे तोच नंबर पुढे असतो, मात्र त्या सुमोला जो आहे मागे एक नंबर आहे आणि पुढे एक नंबर आहे. जसं आपल्याला माहिती आहे की गाडीला एकच नंबर असतो जो पाठीपुढे असतो, पण मुळात ही गाडी जी आहे या जी गाडी मुंबई पोलीस आयुक्ताला बाहेर दाखवण्यात आलेली आहे किंवा त्या ठिकाणी ती मिळालेली आहे, त्या गाडीमध्ये पुढे आणि मागे दोन नंबर प्लेट आहेत. त्याचबरोबर जो फोटो आणि व्हिडिओ आपण पाहतोय त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतंय की ही ड्रायव्हर सीट जी आहे या ड्रायव्हर सीटच्या खाली दोन नंबर प्लेट ठेवल्या गेलेल्या आहेत. या दोन्ही नंबर प्लेट, एक नंबर प्लेट उलटी आहे आणि एक नंबर प्लेट सुलटी आहे आणि दोन्ही नंबर प्लेटचे नंबर वेगळे आहेत. म्हणजे ज्या पद्धतीनं जी सुमो गाडी जी स्कॉर्पिओ गाडी सापडली होती त्यामध्ये ज्या बनावट नंबर प्लेट सापडल्या होत्या आणि बनावट नंबर प्लेट त्या गाडी लावण्यात आल्या होत्या तोच प्रकार या सुमो बाबतीत आहे का ह्याचा तपास पोलीस करत आहेत. पण हे सगळी घटना सुरू असताना अशा पद्धतीनं आणखीन एक गाडी सापडणं ही या संपूर्ण प्रकरणामध्ये खूप धक्कादायक बाब आहे. विशाल, पण जेव्हा अशा पद्धतीने हा सगळा आपण बघतोय तपास होताना बघतोय यावरनं काय वाटतंय की ETSची पुढली तपासाची दिशा काय असू शकते? अजित, ETSच्या अधिकाऱ्यांशी जेव्हा मी बोललो तेव्हा त्यांचं हेच म्हणणं आहे की हिरेन मनसुख यांचा जो संशयास्पद मृत्यू झालेला आहे आणि त्यांच्या परिवारवाल्यांनी जो आरोप केलेला आहे की अशा पद्धतीनं की ह्यांचा ही एक आत्महत्या नसून हा एक खुनाचा प्रकार आहे, त्यांची हत्या करण्यात आलेली आहे, तो आरोप त्यांनी केला होता आणि त्यानुसार ETSनं टीम तयार करून तो त्यांची हत्या झाली आहे का, झाली तर कशी झाली याचं रिक्रिएशन करण्याकरता जवळपास 4 ते 5 टीम बनवलेल्या आहेत. आणि त्याचबरोबरीनं विक्रोळी पोलीस स्टेशनमध्ये हिरेन मनसुख यांनी जी तक्रार दिली होती की त्यांची गाडी त्यांनी पार्क केली होती आणि ती नंतर चोरीला गेली आणि ती गाडी मग कारमायकल रोडवरती त्या ठिकाणी स्फोटकांनी भरलेल्या जिलेटिन कांड्यांसह सापडली, धमकीचं पत्र त्यामध्ये सापडलं, तर त्याचा तपास वेगळ्या 5 टीम करत आहेत. ती गाडी नेमकी याच्या आधी कोणाकडे होती, कोण ती गाडी वापरत होतं, ती गाडी कशी मनसुख हिरेन यांच्याकडे आली, कारण का हिरेन मनसुख हे एक कार डेकोरेटर आहेत, ते कार मेकॅनिक नाही आहेत, कारण का ते कुठल्याही गाडीचा त्या ठिकाणी दुरुस्ती करू शकत नाही, ते कार डेकोरेट करू शकतात. मग ती गाडीचं स्टेअरिंग जाम आहे किंवा गाडीमध्ये बिघाड आहे हे सांगण्याकरता आणि हे दुरुस्त करण्याकरता ती गाडी हिरेन मनसुख यांच्याकडे का आणून देण्यात आली, मग ह्यामागे काही कट आहे का किंवा इथूनच तो कट सुरू झालेला आहे का, एक कार डेकोरेटर गाडी कशी दुरुस्त करू शकतो हा एक मोठा प्रश्न आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती ETS ह्या सगळे धागेदोरे पकडून वेगवेगळ्या पद्धतीने तपास करते. विशाल, धन्यवाद अजित या सगळ्या माहितींबद्दल. काही अपडेट असेल तर निश्चितपणे पुढल्या बुलेटिनमध्ये आम्ही तुझ्याकडे येऊच, पण आपण पाहतोय की ETS आता या सगळ्या प्रकरणामध्ये खूप कसून तपास करत आहे. पुढे पाहूयात की सचिन वाझे थोड्याच वेळात अधिकृतपणे आपली भूमिका माध्यमांशी बोलताना मांडतील अशी माहिती पुढे येताना दिसते आहे. पोलीस आयुक्तांशी तब्बल 2.25 तास त्यांनी चर्चा केली आहे आणि आता यानंतर ते लवकरच आपली अधिकृत भूमिका जाहीर करतील. स्टेटमेंट थोड्या वेळात सगळ्यांना देतो. सर, आपली बदली सर, बदलीचा निर्णय झाला काय सांगाल? जो भी मेरा स्टेटमेंट है मैं थोड़ी देर में दे रहा हूँ, कृपया इंतजार कर. सचिन वाझेंची केवळ बदली करून मलमपट्टी करू नका,
जोपर्यंत वाझेंचं निलंबन करून अटक होत नाही तोपर्यंत सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही अशी आक्रमक भूमिका विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी घेतली आहे. सचिन वाझेंविरोधात सर्व पुरावे असूनही सरकार त्यांना पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप दरेकरांनी केला. मनसुख हिरेन प्रकरणी ज्यांच्यावर गंभीर आरोप झालेत त्या सचिन वाझेंची बदली करण्यात येणार आहे आणि त्यांची क्राईम ब्रांचमधून उचलबांगडी होणार आहे अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधान परिषदेत केली. पण यावर विरोधकांचं समाधान झालेलं नाही आहे. देशमुखांच्या घोषणेनंतर विधान परिषद प्रचंड गदारोळ झाला आणि शेवटी उपसभापतींना सभागृह दुपारी 12 तहकूब करावं लागलं. वाझेंना निलंबित करा आणि त्यांना अटक करा अशी मागणी विरोधक सातत्यानं करतात पण सरकारनं तसं काही न करता केवळ बदलीवर हा मुद्दा भागवण्याचा प्रयत्न केला. दबावाखाली एकूणच जी राज्यामध्ये सरकारच्या विरोधात भावना तयार झाली त्यामुळे सरकारने सचिन वाझेंना त्यांच्या पदावरनं दूर करण्याचा निर्णय घेतलेला आहे. खरं म्हणजे मी असं म्हणेन जो बूंद से गई व हौद से नहीं आती. तथापि हा निर्णय घेतला असला तरीही जोपर्यंत या संपूर्ण पुराव्याच्या आधारावर त्यांच्यावर कारवाई होत नाही आणि मनसुख हिरण यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून आमचा लढा सुरूच राहील. हे बघा, आम्हाला त्या ठिकाणी मलमपट्टी लावण्याचं काम नको आणि मनसुख हिरेनची पत्नी हिने जवाबामध्ये त्या ठिकाणी क्लिअर कट संशयित आरोपी म्हणून सचिन वाझेंनीच खून केलाय अशा प्रकारचं चित्र असताना हे सरकार पाठीशी का घालतंय अशा प्रकारचा प्रश्न आहे. आम्ही त्या ठिकाणी बंद पाडलं आणि जोपर्यंत निलंबनी अटक होत नाही तोपर्यंत आमची अशीच आक्रमक भूमिका असेल. तर आपण बघतोय आज अधिवेशनात म्हणजे खास करून विधान परिषदेमध्ये याबद्दलचं जोरदार रण पेटल्याचं आपल्याला बघायला मिळालं. पुढे पाहूयात, मनसुख हिरेन प्रकरणी कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जाणार नाही असं स्पष्टपणे सांगितलंय गृहमंत्री अनिल देशमुख यांनी. त्याच्या बाबतीत खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याचबरोबर हा संपूर्ण तपास महाराष्ट्र शासनाच्या ATSला दिलेला आहे आणि या चौकशीमध्ये जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर राज्य शासनाच्या माध्यमातून कडक कारवाई करण्यात येईल. कोणालाही पाठीशी घालण्यात येणार नाही. सचिन वाझे जे API आहेत, जे क्राईम ब्रँचमध्ये होते, त्यांना त्या ठिकाणून हलून त्यांना आम्ही बाजूला त्या क्राईम ब्रँचमध्ये केलेलं आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे त्यामुळे सचिन वाझेंच्या प्रकरणात उलट सुलट आरोप केले जात आहेत अशी टीका मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी केली. सचिन वाझे वगैरे हा विषय महत्वाचा जितका आहे त्याबरोबर की कशा पद्धतीने काही गोष्टींचा जर एखादा अधिकारी काम करत असेल तर त्याला कशा पद्धतीने आपल्याला मोकळीक द्यायला पाहिजे किंवा आपण नेहमी जे म्हणतो किंवा त्यांना मोकळीक दिली पाहिजे त्या मुळाशी जायचं आहे. परंतु तरीसुद्धा जर त्या गोष्टीवर विरोधक आक्रमक असतील किंवा देवेंद्र फडणवीस आक्रमक असतील तर सरकारने मला वाटतं त्या गोष्टीचा दखल घेऊन त्यांना त्या पदापासून दूर ठेवलेला आहे. आता काही अडचण यासाठी असता कामा नये. जो कोण अधिकारी येईल तो त्याच्या पद्धतीने काम करेल. ह्या आतापर्यंतच्या सगळ्या परंपरा आहे. देवेंद्र फडणवीसांना आता काही मुद्दाच राहिला नाही. या सगळ्या त्यांना जे अपेक्षित होतं की या सगळ्या या 10 अधिवेशनाच्या काळामध्ये आम्ही याव करू आणि आम्ही त्याव करू वगैरे वगैरे त्या त्यांनी ज्या काही वल्गना केल्या होत्या मी सुरुवातीलाच म्हटलं होतं ते आत्ता कन्फर्म झालं आहे. त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे देवेंद्र फडणवीसांचं. तर तपासातून सत्य समोर येईल अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. त्या सचिन वाझे यांना आता सध्या जी पोस्टिंग आहे ती त्या पोस्टिंगवरून दुसरी पोस्टिंग देण्याचं सभागृहामध्ये उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे या जी काही चौकशी ATS करते आहे, NIA करते आहे, हे चौकशी सुरू आहे. त्यामुळे जे काही सत्य आहे ते सत्य बाहेर येईल. परंतु चौकशी न करताच कुणाला तरी कारवाई करायची अशा प्रकारची मागणी देखील योग्य नाही आणि म्हणून सत्य जे आहे ते चौकशी अंती बाहेर येईल. सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही, घालण्याचा काही प्रश्न उद्भवत नाही.
देवेंद्र फडणवीस यांनी आज गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात हक्कभंगाची नोटीस दिली. अनिल देशमुख यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाबाबत चुकीची माहिती दिली आणि सरकारला जाब विचारण्याचा माझा अधिकार दूर करण्याचा प्रयत्न केला असा आरोप फडणवीसांनी केला आहे. विशेष अधिकार भंगाची उपरोक्त तरतूद व माननीय गृहमंत्र्यांचे विधान एकत्रितरित्या विचारात घेतल्यानंतर हे स्पष्ट होते की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविषयी त्यांना पूर्ण कल्पना असताना किंबहुना या प्रकरणात तशा प्रकारचा निर्णय हा माहीत असताना देखील आणि मी तो सांगितल्यानंतर देखील त्यांनी स्वेच्छेने व जाणीवपूर्वक हे विधान केले आहे. हे विधान त्यांनी केवळ एकदाच केले नसून लगेच त्याची दुरुस्ती केली आहे. याचाच अर्थ माननीय गृहमंत्र्यांनी सदर विधान विचारपूर्वक सभागृहाची दिशाभूल करण्याच्या हेतूनेच केले असल्याचे दिसून येते. इतकेच नव्हे तर माननीय गृहमंत्र्यांनी सदर विधान करून माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न देखील केलाय. मी मूलतः सभागृहाचा सदस्य या नात्याने तसेच विरोधी पक्ष नेता या भूमिकेतून सरकारला जाब विचारण्याचे माझे कर्तव्य पार पाडत असताना माझ्यावर दबाव टाकून अडथळा आणण्याचा व त्याजोगे मला जो स्वातंत्र्य या सभागृहात मिळालाय त्याच्या हक्कापासून मला वंचित ठेवण्याचा प्रयत्न हा माननीय गृहमंत्र्यांनी केलाय. त्यामुळे यातून केवळ माझाच नव्हे तर या सभागृहाच्या विशेष अधिकाराच्या भंगाचा मुद्दा उपस्थित होतो. आपणास विनंती आहे की आपण तात्काळ ही विशेष अधिकार भंगाची सूचना मान्य करून हे प्रकरण विशेष हक्क समितीकडे पाठवावे अशी माझी विनंती आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाणांविरोधातही हक्कभंग मांडलाय. अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणासंदर्भात खोटं निवेदन केलं आणि अटर्नी जनरल संदर्भातील वक्तव्य चुकीचं वक्तव्य केल्याचा आरोप फडणवीसांनी केलाय. सन्माननीय अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात एक निवेदन केलं आणि सत्तारूढ पक्षांनी स्ट्रॅटेजी तयार करून विसंगत असत्य त्यांनी बोलायचं आणि त्यानंतर विरोधी पक्षाला बोलू द्यायचं नाही अशा प्रकारच्या स्ट्रॅटेजीतनं मराठा आरक्षणाच्या संदर्भातलं धादांत असत्य खोटं निवेदन हे अशोक चव्हाण साहेबांनी केलंय. आणि म्हणूनच मी सभागृहात त्यांच्या विरुद्ध हक्कभंग मांडण्याची परवानगी मागितली आहे. आजच मी त्यांच्या विरुद्ध हक्कभंग दाखल करतोय. देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं विधान चुकीचं असून आपण कोणतीही खोटी माहिती दिलेली नसल्याचं अशोक चव्हाणांनी सांगितलंय. विधान दादांत चुकीची आणि दिशाभूल करणारी आहेत. म्हणजे भारतीय जनता पक्षाची जी मानसिकता अधोरेखित करणारी जी विधानं आहेत म्हणजे खोटं बोल आणि रेटून बोल अशा प्रकारची जी भूमिका नेहमी राहिलेलीच आहे त्यालाच अनुसरून श्री देवेंद्र फडणवीस यांनी हे विधानं केली असल्याचं एकंदरीत मला जाणवतं. मी सभागृहाला कुठली चुकीची माहिती दिलेली नाही. कोणावरही मी हेतू आरोप केलेले नाही. केवळ वस्तुस्थिती काय आहे ती सभागृहाला मी त्या ठिकाणी निदर्शनास आणून दिलेली आहे. जी बाजू सुप्रीम कोर्टात मांडल्या गेलेली आहे ती मी सभागृहात सांगितलेली आहे. मी कुठेही अजिबात चुकीची माहिती दिलेली नाही आहे की भाजपने राज्यात एक भूमिका आणि केंद्रात दुसरी भूमिका अशी दुटप्पी भूमिका घेऊ नये. एकच भूमिका काहीतरी घ्यावी. विधानसभेत सुधीर मुनगंटीवार आणि अनिल देशमुख यांच्यात जोरदार जुगलबंदी रंगली. सरकारचे तीनच महिने राहिल्याचं मुनगंटीवार म्हणाले. त्यावर अनिल देशमुख यांनी ज्येष्ठ असूनही मुनगंटीवार यांना मागील सरकारमध्ये मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली नाही असा चिमटा काढला. पंतप्रधानांनी 20,97,53 कोटी आणि तुम्ही किती दिले? 300 कोटी. मुख्यमंत्री रोजगार योजनेसाठी अध्यक्ष महाराज, मी या सरकारला इशारा देतोय, कुछ देर की खामोशी है, कुछ देर की खामोशी है, फिर शोर आएगा. तुम्हारा सिर्फ 3 महीने का वक्त रहा है, हमारा दौर फिर से आएगा. सुधीर भाऊ, तुम इतना क्यों मुस्कुरा रहे हो? क्या गम है, क्या गम है जो छुपा रहे हो? अजून दोन लाईन ऐकून घ्या. क्या गम है जो छुपा रहे हो? आंखों में नमी, आंखों में तासू थे लेकिन बताना नहीं जरूरी था. आंखों में नमी हंसी लबों पे, मतलब झूठी हंसी लबों पे. क्या हाल है, क्या दिखा रहे हो?
भारतीय जनता पक्षाचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणी आज लोकसभेत शून्य काळात हा मुद्दा उपस्थित केला गेला आणि या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्ष घालून कारवाई करण्याची आवश्यकता आहे अशी मागणी शिवसेना नेते विनायक राऊत यांनी केली आहे. एक साधारणसा तो प्रशासक कलेक्टर आणि SP ह्या तिघांच्या माध्यमातून त्यांची जी गळचेपी केली गेली त्यांची मानहानी करण्याचा प्रयत्न केला गेला होता त्याच्या विरोधात मोहन डेलकरजींनी लोकसभेचे अध्यक्ष यांच्याकडे एक तक्रारसुद्धा दिली होती. त्याचबरोबर लोकसभा अध्यक्षाने प्रिव्हिलेज कमिटीकडे ते प्रकरण सोपवलं. प्रिव्हिलेज कमिटीची 12 फेब्रुवारीला जी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये मोहन डेलकर यांनी अशा पद्धतीचं पत्र त्या सर्व कमिटीच्या सदस्यांना दिलं होतं आणि त्यांना जो जो त्रास होतोय त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांपासून जो अवमान करण्याचा प्रयत्न केला जातोय त्याच्यातून आम्हाला सुटका मिळावी अशा पद्धतीची मागणी करत असताना त्याच कमिटीमध्ये जर ह्याच्यातून मला त्रास माझा सहन थांबला नाही तर मला आत्महत्या करावी लागेल हे त्या प्रिव्हिलेज कमिटीच्या समोर त्यांनी सांगितलं होतं. आणि ज्यांच्यामुळे मोहन डेलकर यांना आत्महत्या करावी लागली त्या अधिकाऱ्यांचं नाव त्यांनी जे उल्लेख केलेलं आहे ते प्रशासकीय अधिकारी तो प्रफुल्ल पटेल तिथला कलेक्टर आणि तिथला SP यांना ताबडतोब सस्पेंड करा आणि त्यांच्यावर पोलीस फौजदारी कारवाई करा अशा पद्धतीची मागणी आज मी लोकसभेमध्ये केली. यानंतर आमच्या बायजूस यंग ज्युनियर्स या मोहिमेबद्दल. एखाद्या ज्युनियर्सची ओळख ही त्याच्या बालवयातच होत असते असं म्हणतात आणि लहान मुलं सुद्धा त्यांच्या बालवयापासूनच त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करून दाखवतात. नेटवर्क 18 सुद्धा अशाच काही ज्युनियर्स लोकांना आपल्या भेटीला घेऊन येत आहे. बायजूस यंग ज्युनियर्स मध्ये यावेळी आपल्यासोबत मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी आहेत अभिनेते सोनू सूद. तर बघायला विसरू नका बायजूस यंग ज्युनियर्स 13 मार्चला संध्याकाळी 7:30 वाजता फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेक नंतर आज आपण बघणार आहोत राज्यसभेत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आज मुद्दा मांडण्यात आला. मदतीच्या निकषांमध्ये बदल करण्यात आले ना अद्याप शेतकऱ्यांना कोणतीच मदत मिळाली नसल्याचं फडणवीस म्हणाले आणि या मुद्द्यावरून त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. सर्व बाजार समित्यांमध्ये खरेदी विक्रीचे जे व्यवहार आहेत या व्यवहारामध्ये 4,500 कोटी रुपयाचं नुकसान हे आमच्या शेतकऱ्याचं झालं. पण अध्यक्ष महोदय आमच्या शेतकऱ्याला कुठलीही मदत या ठिकाणी झालेली नाही. निसर्ग वादळामुळे जो आमचा कोकणवासी चक्रीवादळामुळे अडचणीत आला त्याला प्रति झाड 5 रुपयाची नुकसान भरपाई मिळाली आहे 5 रुपयाची अध्यक्ष महोदय. आणि आजही अध्यक्ष महोदय त्या संदर्भात घोषणा होऊन कुठलीही नुकसान भरपाई ही सरकारच्या माध्यमातून मिळालेली नाही. सातत्याने अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांना या ठिकाणी अडचणींना तोंड द्यावं लागत आहे. आज अतिवृष्टीमुळे विदर्भातला शेतकरी असेल त्याला काही मिळालेलं नाही. मराठवाड्यात आणि पीक विम्याच्या संदर्भात आपण निकष बदलले पीक विम्याचे नियम बदलल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. एक ब्रेकिंग न्यूज अशी की कोल्हापुरात शिवसेना आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे. कन्नड बोर्डाला त्यांनी कन्नड बोर्ड तिथे होता कन्नड भाषिक बोर्ड त्याला त्यांनी काळं फासले आणि यावेळी कन्नड बोर्ड उतरवण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यात कन्नड बोर्ड चालणार नाही अन्यथा व्यवसाय बंद करणार असा शिवसेनेने इशारा दिला. जिल्हा प्रमुख संजय पवार त्यांच्या कार्यकर्त्यांसह आज रस्त्यावरती उतरल्याचं बघायला मिळालं. जिथे जिथे कन्नड भाषिक बोर्ड होते त्या बोर्डला त्यांनी काळं फासले. बातमी उस्मानाबाद मधून. उस्मानाबाद मध्ये उमराहा शहरातील शेंडगे हॉस्पिटलचा परवाना रद्द करण्यात आला. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या आदेशानंतर आरोग्य क्षेत्रात खळबळ उडाली आहे. शासकीय बनावट कागदपत्र तयार करून रुग्ण आणि शासनाला कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचं उघड झालंय. यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या आणि चौकशी केली असता या सगळ्या प्रकरणात सत्यता आढळून आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी परवाना रद्द करण्याचा आदेश काढला. मला आजारी दाखवून फाईल क्लेम पेड करून घेतले. त्यानंतर 22, 23, 24 मी नेहमीप्रमाणे काम करत राहिलो हॉस्पिटलमध्ये. 23 तारखेला मला समजलं की माझ्या फाईल दाखल केली आहे.
त्याच्यानंतर मग मी असे का केले म्हणून विचारले असता मला तिथून काढून टाकण्यात आले. काढून टाकून बाहेर पण कुठं काम करून खाऊ देत नाही. मग मी जिल्हाधिकारी उस्मानाबाद येथे तक्रार केली. याच्या हॉस्पिटलमध्ये जो हा काळा धंदा चालू आहे, हा बऱ्याच वर्षापासून चालू आहे, हा तानाजी बनसोडे एक अपवाद आहे. आज जवळजवळ महात्मा फुले आरोग्यदायी जन आरोग्यदायी योजना, प्रधानमंत्री जन आरोग्यदायी योजना, महाराष्ट्र पोलीस कुटुंब कल्याण निधी, माजी सैनिक, भूतपूर्व आरोग्य योजना अशा अनेक बजाज अलायन्स, अपोलो मुनीज, एम डी एन डी एन्स अशा अनेक या ज्या काही सवलती आहेत याच्यामध्ये ह्या आर डी शेंडगेच्या हॉस्पिटलमध्ये फ्रॉड होत आहे. त्याचाच बळीचा बकरा हा तानाजी बनसोडे या ठिकाणी झालेला आहे. यानंतरची बातमी जळगावमधनं. जळगावमध्ये कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या जी आहे ती वाढत असल्याने जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांनी जळगाव शहरामध्ये 3 दिवसांचा जनता कर्फ्यू लावला आहे. असं असताना आरोग्य विभागातर्फे काय उपाययोजना करण्यात येत आहेत याबाबत डॉक्टर किल्ती फलटणकर यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी. आपल्यासोबत भुसावळचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर किल्ती फलटणकर आहे, आपण त्यांच्याकडून जाणू. मॅडम, काय आहे संख्याची? सध्या कोविडची संख्या ही सर्वच ठिकाणी वाढत आहे आपण पाहत आहोत, आणि यामध्ये वाढणारी लोकसंख्या किंवा कोविडचे पेशंट हे विचारात घेता सर्व लोकांनी बाहेर पडताना सोशल डिस्टन्सिंगचा वापर करणं आवश्यक आहे. मास्क वापरा अत्यंत आवश्यक आहे. गर्दी करू नका. मॅडम, जसं जे लोक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत त्यांना होम क्वारंटाईनसाठी घरच्या घरी करत आहे, परंतु काय पेशंट आहे कोरोनाचे जे 4 ते 5 दिवस ते उपचार घेतात नंतर ते बाहेर पडत आहे, असं रुग्णांवरती काय नियंत्रण वगैरे आहे का शासनाप्रमाणे? हो, निश्चितपणे आपण आशा वर्करच्या माध्यमातून जेही होम क्वारंटाईन रुग्ण आहेत यांच्याकडे गृहभेटी देऊन त्या लोकांना हे काउन्सिलिंग करत आहोत की त्यांनी घरी थांबणं किती गरजेचं आहे, आणि होम क्वारंटाईनमध्ये देखील घरामध्ये देखील इतर फॅमिली मेंबर्सला त्यांच्यामुळे काही लागण होऊ नये यासाठी त्यांनी काय काळजी घ्यायची आहे हे देखील आपण त्यांना काउन्सिलिंग करत आहोत. आणि याशिवाय आपले नगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत वसुलीसाठी फिरत असतील किंवा सॅनिटायझर फवारणीसाठी फिरत असतील हे सर्व कर्मचारी याच्यावर काउंटर चेकिंग करत आहेत निश्चितपणे. सध्या आता आपले तालुक्यामध्ये किती कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहे? आता सध्या भुसावळ शहरामध्ये जवळपास 3,470 पर्यंत पॉझिटिव्ह रुग्ण आहेत शहरी भागामध्ये, आणि दररोज नगरपालिका दवाखाना किंवा भुसावळ शहराचे जेवढेही सेंटर्स आहेत यामध्ये आम्ही 250 ते 300 टेस्टिंग करत आहोत, आणि जेवढे पॉझिटिव्ह पेशंट्स येत आहेत त्यांना प्रॉपर शासकीय दवाखान्यातून देखील उपचार दिला जातो आणि पूर्ण मार्गदर्शन केलं जातं. इम्तियाज अहमद, न्यूज 18 लोकमत, भुसावळ. यानंतर बघूयात एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की सचिन वाझे यांनी थोड्याच वेळापूर्वी माहिती दिली होती की एक सुमो गाडी त्यांचा पाठलाग करत होती, ती गाडी मुंबई पोलीस आयुक्तालयाबाहेर उभी आहे. हीच ती गाडी आहे. ज्या गाडीच्या मागची आणि पुढची नंबर प्लेट वेगवेगळी आहे, आणि शिवाय ड्रायव्हरच्या सीट खाली 2 वेगवेगळ्या नंबर प्लेट ज्या आहेत ते ठेवण्यात आलेल्या आहेत, आणि ही गाडी ATSचीच असल्याची सूत्रांची माहिती आहे. ही जी गाडी आहे ती ATSचीच आहे, आणि ATS आज सकाळपासून सचिन वाझे यांचा पाठलाग करत होती, आणि ही गाडी ATSचीच असल्याचा दावा करण्यात येतोय. ही गाडी ATSची असल्याचं सूत्रांकडनं आम्हाला कळत आहे, आणि अधिक माहिती आपण जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या बरोबर आहेत. प्रणाली, काय माहिती याबद्दल? विशाल, आता पुन्हा एकदा सचिन वाझे हे पोलीस आयुक्त यांच्या कार्यालयातून त्यांच्या स्वतःच्या म्हणजे माझ्या मागे जी नवीन इमारत दिसते त्या इमारतीच्या त्यांच्या कार्यालयामध्ये गेलेले आहे. इथून जात असताना पुन्हा एकदा प्रसारमाध्यमांनी त्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, कारण मघाशी जेव्हा ते त्यांच्या कार्यालयातून पोलीस आयुक्त कार्यालयात जात होते तेव्हा त्यांनी सगळ्या पत्रकारांना असं सांगितलेलं होतं की एक गाडी माझा पाठलाग करती आहे, तिची जी नंबर प्लेट आहे ती बोगस नंबर प्लेट आहे, आणि ती गाडी कोणाची आहे हे माहिती नाही आहे. त्यामुळे बऱ्याच जणांनी याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला की ही नेमकी गाडी कुणाची आहे. साधारणपणे आता पाऊण तास एक तासापूर्वी ते आयुक्तांच्या कार्यालयामध्ये गेलेले होते, आणि तिथून पुन्हा जेव्हा ते त्यांच्या कार्यालयाकडे निघाले तेव्हा प्रसारमाध्यमांनी पुन्हा एकदा त्यांना प्रश्न विचारला की ती गाडी जी आहे ती नेमकी कुणाची आहे, काही कळू शकलेलं आहे का? आणि अशी माहिती मिळते की ती गाडी ATSची आहे, तर त्यावर त्यांनी हो ती गाडी ATSची आहे असं सांगितलं. सुरुवातीला
त्या गाडीचा नंबर प्लेट जी आहे ती खोटी आहे असं मला सांगण्यात आलेलं होतं, त्यामुळे तशी मी माहिती तुम्हाला दिली, परंतु आता ती गाडी ATS असल्याचं कळतं आहे आणि त्यामुळे ज्या जी खोट्या नंबर प्लेटची गाडी माझा पाठलाग करते असं म्हटलेलं होतं सचिन वाजे यांनी, ती गाडी खोट्या नंबर प्लेटची नसून ती गाडी ATS आहे आणि ती सकाळपासून त्यांच्या गाडीचा पाठलाग करत होती. एक इन्व्हेस्टिगेशन तपासाचा एक भाग म्हणून ती गाडी त्यांचा पाठलाग करते असं दिसून येतं एकूण या संपूर्ण प्रकरणात. धन्यवाद प्रणाली या सगळ्या माहितीबद्दल. जी गाडी पाठलाग करते सचिन वाजेंची ती गाडी ATS असल्याचं सूत्रांकडनं आपल्याला कळत आहे. यानंतर वेळ झाली का ब्रेकची, ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोक. ब्रेकनंतर बातमी आहे चंद्रपुरातनं. चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवन कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत चाललंय. आतापर्यंत 339 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून 2 जणांचा मृत्यू झाला आहे. आनंदवन इथे आतापर्यंत 1200 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली असून दररोज 250 लोकांची चाचणी केली जाते. कोरोनाचा हा उद्रेक गेल्या एका आठवड्यात अचानक झाला असून आनंदवनमध्ये पूर्ण लॉकडाऊन लावण्यात आलं आहे. गेल्या वर्षभरात आनंदवन पर्यटकांसाठी बंद करण्यात आलं आणि त्यामुळे कदाचित उपचारासाठी बाहेर गेलेल्या व्यक्तीकडून हा संसर्ग वाढल्याची शक्यता वर्तवण्यात येते. कोरोना रुग्णांची शहरातील वाढती संख्या लक्षात घेत पुणे फिल्म फाउंडेशनने 11 ते 18 मार्च दरम्यान होणारा साधारण 19वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपटगृहात होणाऱ्या महोत्सवाच्या नवीन तारखा येत्या काही दिवसात जाहीर करण्यात येतील. ऑनलाईन पद्धतीने होणारा चित्रपट महोत्सव येत्या 18 ते 25 मार्च दरम्यान होईल अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष आणि महोत्सवाचे संचालक डॉक्टर जब्बार पटेल यांनी दिली आहे. या घडामोडीनंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.